कन्नड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन पंडितराव वाळुंजे आणि औरंगाबाद जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अशोक वाळुंजे यांचे पॅनल आठेगाव खेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत पराभूत झाले आहे आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनल 10 पैकी 8 जागा निवडून विजयी झाले आहे. आठेगाव खेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आठेगावचे सरपंच नारायण जाधव, खेडागावचे सरपंच निवृत्ती शेळके, अप्पासाहेब साबळे यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या तर पंडितराव वाळुंजे यांच्या पॅनलच्या 2 जागा निवडून आल्या. 3 जागा त्यांच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि एकूण त्यांच्या पॅनलच्या 5 जागा निवडून आल्या आहेत. 25 वर्षांपासून सोसायटीची एक हाती सत्ता पंडितराव वाळुंजे यांच्या ताब्यात होती, मात्र या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. साखर कारखान्याचे माजी चेअरमन विरुद्ध आठेगावचे सरपंच नारायण जाधव, खेड्याचे सरपंच शिवाजी शेळके, अप्पासाहेब साबळे यांच्या नेतृत्वाखाली अशी ही लढत रंगली होती, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत नारायण जाधव, शिवाजी शेळके, अप्पासाहेब साबळे यांचे पारडे जड असल्याची चर्चा निकाल लागल्यानंतर रंगली. विजय उमेदवार अप्पासाहेब सांडू साबळे, यशवंत आसाराम शेळके, विश्वास जगन्नाथ वाळुंजे, दीपक वाळुंजे, गोविनाथ वाळुंजे, अशोक जाधव, अरुणाताई बाळासाहेब जीवरख, रुक्मणबाई दत्तात्रय वाळुंजे, विजय वाळुंजे, प्रमोद वाळुंजे, बिनविरोध निवड झालेले उमेदवार सुरेखा अशोक वाळुंजे, परिगाबाई भानुदास जगधने, पोपट भारती, अशोक उधार, विजयी उमेदवारांचे सत्कार कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश घुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चापनेरचे सरपंच कल्याण पवार यांच्या आठेगाव खेड्याचे सभासद उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, चापानेर. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा.